या उपक्रमांतर्गत शतक महोत्सव साजरा करणाऱ्या पुरुषोत्तम शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. कारगिल विजय दिनाच्या दिवशी रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्याची संधी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक आनंद झाला. जेव्हा संधी मिळेल त्यावेळी भारतीय सैन्याच्या पाठीशी उभं राहून त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करू असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. आजच्या 21व्या शतकात जर आपल्याला परोपकारी कोणाला म्हणता येईल तर ते आपण सैनिकांना नक्कीच म्हणू शकतो, कारण का ते आपल्यासाठी अख्खे आयुष्य खर्च करतात. जय हिंद जय भारत. जी 24 तासनी मोहीम राबवली आहे की सैनिकांना आपण पत्र पाठवायची, मला अत्यंत आनंद झाला. मी या क्षणाची वाटच बघत होतो. तर आपण सैनिकांविषयी जितका वालाव तितका कमी आहे. ते त्यांचं कुटुंब घरदार मुले बाळे सर्व सोडून ते सीमेवर आपल्यासाठी लढत असतात आणि आपण इकडे काय त्यांच्यामुळेच तर स्वातंत्र्यपणे इकडे तिकडे जाऊ शकतो, फिरू शकतो. जीने ही जी सैनिकांसाठी पाठवण्याची राखीचा जो काही उपक्रम राबवला आहे आणि त्यात आमच्या पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल या अत्यंत जुन्या आणि जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या शाळेच्या विद्यार्थ्यांना सैनिकांपर्यंत पोहोचण्याची ही जी संधी दिली त्याबद्दल आम्ही जीचे दिला धन्यवाद देतो.